महादेव बुक ॲप प्रकरणांचा तपास करणाऱ्या ईडीनं नुकतंच दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये असं म्हटलंय की सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि सिक्युरिटी होल्डिंगसह सुमारे 567 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता ईडीच्या वतीनं जप्त करण्यात आली आहे. ईडी रायपूरनं दाखल केलेल्या 197 पानांच्या आरोपपत्रामध्ये असंही स्पष्ट होत आहे की सुमारे 1000 लोक अजूनही या ॲपसाठी काम करत आहेत. फैजल तांडेल आपल्याला अधिक अपडेट देतील. फैजल, या आरोपपत्रांमधून नेमकं काय काय समोर आलंय? प्रज्ञा, महादेव बुक ऍप या प्रकरणात ईडीने मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केल्यानंतर हा पहिलाच आरोपपत्र आहे जो न्यायालयात दाखल करण्यात आलेला आहे. आणि आरोपपत्रानुसार ईडीने विविध 100 हून अधिक लोकांचे जे आहेत ते जबाब नोंदवले, ज्याच्यामध्ये मुख्य आरोपी सौरभ चंदाकर व रवी उप्पल यांचे जवळचे नातेवाईक असतील, मित्र असतील, त्याचबरोबर त्यांच्या बरोबर काम करणारे सहकारी व मुंबईचे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीतील काही सहकारी आणि जे हवाला ऑपरेटर यांचे सर्वांचे जबाब नोंदवले. त्यांनी यांच्या संबंधित ठिकाणी व कार्यालयात जे छापेमारी करून 1,507 कोटी पेक्षा जास्त मुद्देमाल जे आहे ते जप्त करण्यात आलेलं आहे. एकंदरीत आपण पाहिलं तर या महादेव ऍप प्रकरणात बहुतेक जे आरोपी आहेत किंवा जे चालवणारे व्यक्ती आहेत ते छत्तीसगडचे असून सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांच्या जवळचे आहेत. आणि त्याचबरोबर या आरोपपत्रात स्पष्ट केलेलं आहे की 1000 पेक्षा जास्त लोक जे आहेत ते UAE या ठिकाणी काही भाडेतत्वावर विला घेऊन ते तिकडनं ऑपरेट करतायत आणि चॅटच्या माध्यमातून, ज्याच्यामध्ये दोन एखादा व्यक्ती जर या ऍपमध्ये इन्वॉल्व्ह होतो तर त्याला व्हॉट्सअपवर ऍड केलं जातं आणि त्याच्यानंतर एक डिपॉझिटसाठी आणि एक विड्रॉलसाठी असे दोन ग्रुप आहेत आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून हे पैसे ये जात होतात. आणि याचा मेन ऑफिस जो आहे तो UAE मध्ये आहे आणि सौरभ चंद्राकर हा आणि रवी उप्पल हा चालवत आहेत. त्याचबरोबर पुढे अशी माहिती भेटली की बहुतेक पैसा जो याच्यामध्ये जो शेअर मार्केटमध्ये गुंतवला गेलेला आहे आणि शेअर मार्केटचा जो व्यक्ती आहे तो सौरभ याला हवाला मार्फत जो आहे पैसे पाठवत आहेत. आणि एकत्रित या प्रकरणात छत्तीसगडचे जे पॉलिटिशियन्स आहेत किंवा नेतेमंडळी आहे त्यांच्या सुद्धा याच्यामध्ये सहभाग आलेला आहे. कारण ऑगस्ट महिन्यात यावर्षी एक ASI ला अटक करण्यात आलेला आहे, त्याचा जबाबात जो आहे त्याच्याकडे हवालाचे पैसे आलेले आहेत. ते हवालाचे पैसे जे आहेत छत्तीसगडचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या जवळचे जे व्यक्ती आहेत ज्याच्यामध्ये ओएसडी असतील किंवा जवळच्या व्यक्तींना सुद्धा पैसे पुरवले गेले. म्हणजे एकूणच बरेच मोठे खुलासे या आरोपपत्रामध्ये करण्यात आलेले आहेत आणि काही मोठ्या लोकांची नावं सुद्धा यामध्ये इन्वॉल्व्ह असल्याचं समोर आलंय. फैजल, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.